आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग आवाज द्या। आपल्या मराठवाड्यातील महान संत, संत श्रेष्ठ शांतीब्रह्म असणारे संत एकनाथ महाराज, ऐका बरं, आणि नाथ महाराजांचा हा फार चरणाचा नाही पण चार चरणाचा नामस्मरणाचं महत्त्व सांगणारा सप्ताहाचा पहिला दिवस आहे ना, नामस्मरणाचं महत्त्व सांगणारा आणि देवाला काय आवडतं, आपल्या कीर्तनाचं टायटलच आहे देवाला काय आवडतं, हो देवाच्या आवडीचा प्रकार काय आहे आणि हा प्रकार सांगतायत नामस्मरणाचं महत्त्व नाथ बाबा या अभंगाद्वारे सांगतायत। नाथ महाराजांचा अभंग आपण कीर्तनासाठी निवडलेला आहे आणि नाथ महाराज या अभंगातून देवाला काय आवडतं याचं गोड वर्णन करतायत। काय या विश्वाच्या पाठीवर आवडी प्रत्येकाला आहेत, नुसती देवालाच आवड नाही, ऐका, आवड नुसती देवालाच नाही तर आवड ही साधूला सुद्धा आहे, नोहे नोहे आवड ही माणसाला सुद्धा आहे आणि देवाला तर आवड आहेच, आजच्या दिवशी ती महत्त्वाची, आजच्या दिवशी ती पाहायची आहे आपल्याला, देवाची आवड आजच्या दिवशी पाहायची आहे। पण काय गंमत आहे, साधूची सुद्धा आवड आहे आणि तुमची माझी माणसाची सुद्धा आवड आहे, याच्यात साधूची आवड पाहू आपण, माणसाची आवड पाहू आणि नंतर देवाची पाहू। तीन नंबरच्या आवडीत अभंगातला प्रवेश आहे, पैकी काय गंमत आहे, माणसाला सुद्धा आवड आहे हो, साधूला सुद्धा आवड आहे, एक एक पाहू साधूची आवड पाहू। काय आहे साधूची आवड, जर गेलेच कधी ज्ञानोबरायाकडे जर तुम्ही आळंद दिला आणि माऊलीला विचारलं ना, माऊली काय तुमची आवड आहे, माझ्या जीवीची आवड, माझ्या जीवीची वा, माझ्या जीवीची आवडी आवडी हो, हो। पाडी रागन गुरुजी हो, पाडी थोडं थोडं कळत आहे, सुंदर सुरुवात केली प्रमाणाची। काय आवड आहे, माझ्या जीवीची आवडी, चला घेऊ, पंढरपुरा नेईन गुढी, वारकरी संप्रदायाच्या मांडियाळीमधून पंढरपुराला जावं, विठोबाची भक्ती करावी, संप्रदायामध्ये सेवा करावी, सेवेच्या माध्यमातून विश्वानं भजन करावं, कीर्तन करावं
आणि कीर्तनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून जगाने सुखी व्हावं ही साधूच्या जीवनातील आवड आहे. म्हणून पहा तुम्ही गेलेच कधी आळंदीला माऊलीला विचारलं ना माझ्या जीवीची आवडी ही तर आवड सांगतीलच माऊली तुम्हाला. पण माऊलीला विचारलं ना माऊली विश्वाची माऊली आहात तुम्ही साधकाचे मायबाप आहात काय तुमची आवड आहे हो काय साधूची आवड आहे माऊली सांगा ना काय आवड आहे. माऊली म्हणतील किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीने लोकी भजी जो आदि पुरकी अखंडित जगाने सुखी असावं ही आमच्या जीवनातील आवड आहे. जगाने समाधानी असावं ही आमच्या जीवनातील आवड आहे. म्हणून काही काही कीर्तनातले वाक्य घरी घेऊन जा. साधूच्या जीवनातील आवड आहे जग सुखी असावं. म्हणून साधू संत जे जीवन जगले ना स्वतःसाठी नाही जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगासाठी जीवन जगले साधू संत म्हणून त्यांचे फोटो घरातल्या भिंतीवरती आहेत. वाक्य परत ऐका कीर्तन लक्षपूर्वक ऐका घरी घेऊन जा. हे आपण जीवन जगतोय ना आपण हे आपण आपल्यासाठी जगतोय म्हणून आपले फोटो घरातल्या भिंतीवरती तुम्हाला आडनावाला सुद्धा सापडणार नाही. मी किती सुंदर माझी गाडी किती छान माझा संसार किती छान माझी बायको किती चांगली माझा प्रपंच किती चांगला मी दिसायला किती सुंदर माझा मेकअप किती छान माझं जीवन कसं मी किती वजनात आहे हे आपण आपल्यासाठी जगतोय ना. लक्षात ठेवा आपले फोटो तुम्हाला भिंतीवरती कधी दिसणार नाही आहेत. पण साधूचं तसं नाही स्वतःसाठी कधीच जगत नाहीत. पहिल्या दिवशी एवढे लोक तुम्ही कीर्तनाला आलात बोलत चला माझ्यासोबत. इथं सगळ्या बसलेल्या लोकांना माझा प्रश्न आहे तुमच्या घरात तुमच्या घरातल्या भिंतीवरती तुमच्या निपरूपांच्याचा फोटो आहे का? माझ्या तर नाही भाऊ तुमच्या आहे का? जाऊन दे निपरपांचा ढोपरपांचा ढोपरपांचा नाही बर खापर खापर आहे का? खापर बी नाही आपरपांचा आपर पंजा नाही हे माहीतच नाही तर आपर पंजा खापर पंजा ढोपर पंजा नीपर पंजा माहीतच नाही तो कुणालाच माहीत नाही. जाऊ द्या यांचं तर नावं नको घ्यायचं पण काय शोकांती काय ज्याच्या रक्तातून जन्म झाला ऐका बरं ज्याच्या रक्तातून जन्म झाला त्या बापाचा फोटो काही काहीच्या घरातल्या भिंतीवरती नाही. मी काही काहीच्या म्हणतोय कीर्तन लक्षपूर्वक आहे का? ज्याच्या असल त्याला तर वारकरी संप्रदायाचा सलाम आहे. ज्याच्या ज्याच्या घरात बापाचा फोटो असेल ना सांभाळलाय ना बापाला ज्यानी ज्यानी लावलाय ना फोटो त्याला वारकरी संप्रदायाचा सलाम आहे. पण काही काहीच्या घरात स्वतःच्या बापाचा फोटो नाही. ज्याच्या रक्तातून जन्म झाला बापाचा त्या बापाचा फोटो घरातल्या भिंतीवरती सापडणार नाही. ज्याच्या रक्तातून जन्म झाला आजोबाचा त्याचा सुद्धा फोटो घरातल्या भिंतीवरती सापडणार नाही. ज्याच्या रक्तातून जन्म झाला पंजोबाचा त्याचा सुद्धा फोटो सापडणार नाही. खापर पंजोबाचा जन्म झाला ना ज्याच्या रक्तातून त्याचा सुद्धा फोटो सापडणार नाही. निपर पंजोबाचा सुद्धा सापडणार नाही. ढोपर पंजोबाचा सुद्धा सापडणार नाही. आपर पंजाचा सुद्धा सापडणार नाही. बापाचा पंजाचा खापर पंजा निपर पंजा ढोपर पंजा आपर पंजा या कोणत्याच रक्तावळीचे फोटो तुम्हाला तुमच्या घरातल्या भिंतीवरती सापडणार नाहीत. पण पुढचं वाक्य घरी घेऊन जा. अरे आपल्या रक्ताचे फोटो घरातल्या भिंतीवरती सापडणार नाहीत. पण या महाराष्ट्रामध्ये असं एक बी घर नाही की त्या घरातल्या भिंतीवरती सद्गुरु भगवान बाबाचा फोटो त्या भिंतीवरती वामन भाऊ महाराज का? याचं कारण असं आहे महाराज हे आपण जीवन जगतोय ना स्वतःसाठी जगतोय ओ म्हणून दिसणार नाहीत. गेलेच माऊलीकडे विचारली ना आवड माऊली काय आवड आहे? काहीच नाही हो जगाने सुखी असावं ही आमची आवड आहे. अहो साधूची ही आवड आहे म्हणून तर त्यांचे फोटो घरातल्या भिंतीवरती आहेत ना. आणि काय जीवन आहे साधू संतांचं येथे उपकारासाठी आले घर जावई अवतार तो
सुंदर प्रमाण आहे गुरुजी. आणि वारकरी चाली आहेत, मजा येते हो वारकरी चाली म्हणल्या. आता आम्ही कीर्तन वाजनात करायचं आणि टाळकऱ्यांनी वाकून टाके सडा. मी म्हणत असतो तुम्ही तिकडे जाऊ न पडा. याचा सडान काय असं काय का नाही सुंदर. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जगाच्या उद्धाराकरता साधू संतांचं जीवन आहे. हो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जेरुसी साच भावे वरताया जाडू संतांचे मारोग. आडरानी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ जाडू संताचे मार्ग. जाडू संताचे मार्ग संताचे मार्ग संताचे मार्ग जाडू संताचे मार्ग. जगाने सुखी असावं ही साधू संतांच्या जीवनातील आवड आहे. चला साधूची आवड सांगायला गेल्यावर दोन तास सांगल. साधूची आवड थोडी बाजूला ठेवा. दुसरी आवड आहे ती तुमची माझी. आता माणसाची आवड काय एक राहिली का? कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला चार नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला चार नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला वाजवायला, कुणाला गायला, कुणाला कीर्तन करायला, कुणाला कीर्तन ऐकायला. विश्वाच्या पाठीवर आवड नाही असा माणूस सापडणार नाही. प्रत्येकाला आवड आहे, प्रत्येकाला आवड आहे. ज्ञानोबराजाला जर तुम्ही विचारलं ना या माणसाची आवड सांगावं माऊली, माऊली गोड वर्णन करतायत. जगत प्रियास्पद एक सार्वभौम पद नम्रने निर्विवाद जगापडीये. काय ज्ञानोबरांची वाणी सोपं करून सांगतो. माऊली म्हटलं या विश्वाच्या पाठीवर आवडी दोन आहेत लोकांना. एक नंबर, एक नंबरची आवड आहे ती म्हणजे सत्ता. आता खरं सांगा सत्ता कुणाला आवडत नाही हो. मुलीला बाईवरती करावीशी वाटते, आईला मुलीवरती, मुलाला बापावरती, बापाला मुलीवरती. सत्ता प्रत्येकाला आवडते, प्रत्येकाला, मला सुद्धा आवडते. आता मला सुद्धा वाटतं रोज कीर्तन आहे, मला रोज रोज प्रवास आहे, पण मला सुद्धा वाटतं मोदी साहेबाला खाली वाढवून त्यांच्याकडची मी बसा. ही सत्ता आहे महाराज. प्रत्येकाला ही सत्ता आवडते. पण सार्वभौम पद पडिये शक्य नाही हो, शक्यच नाही. हे काय साधकांनी विचारलं माऊली हे आवडणार नाही आम्हाला. माऊली म्हटले न मरणे निर्विवाद जगा पडिये. इतके लोक आलात, एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कुणाला जावा वाटतं का हो? आ जावा म्हणजे कीर्तन झाल्यावर घरी झोपायला नाही बरं. हो नो घरी गोईंग टू यम पुरी. माणसाच्या जीवनातील इच्छा आहे मी मरू नाही. कोणाला सुद्धा विचारा, 95 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला जाऊन विचारा बाबा 95 वर्षाचे झाले हो. बाबा 95 वर्षाचे झाले असताल तर बाबा डोळ्यांनी दिसत नाही बाबा तुम्हाला, कानाने ऐकू येत नाही बाबा, बाबा जेवता सुद्धा येत नाही, दात राहिले नाहीत बाबा तोंडामध्ये, या हाताने काम करता येत नाही, पायाने चालता येत नाही, एका जागेवर झोपू नयेत. 95 वर्षाचे झाले ना बाबा, 5 वर्षाची कशाला वाट पाहता? इतका त्रास सहन करण्यापेक्षा एक काम करा बाबा, तुम्ही मरून जा. 95 वर्षाचा म्हातारा माणूस म्हणेन हे संतोष महाराज तूच मर, मरू कुणाला वाटत नाही. आगा मरा हा बोल न साहती मेलिया वारी रडती. मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही. पण पुढचं वाक्य घरी घेऊन जा, मरण कुणाच्या बापाला चुकत नाही. येथे नाही उरे
येतोरो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती. हो, माणसाला मरावं लागतं म्हणजे मरावं लागतंच. इच्छा आहे, आवड आहे माणसाची. काय आवड आहे, मी मरूच नाही. पण माणसाची आवड अशी महाराज कधी पूर्ण होणारी नाही. कुणाचीच आवड पूर्ण होत नाही. दोन मिनटात सांगतो व्यवहारिक गोष्टीमध्ये. एखाद्या माणसाकडं सायकल असू द्या, बघा किती सुंदर आहे, माझ्या मनातलं सांगतोय. एखाद्या माणसाकडं सायकल असू द्या, आवड कधी पूर्ण होत नाही. सायकल झाली की थोडे पैसे लय मोठे आले की त्याला वाटतं आता मोटरसायकल असली पाहिजे. बघा बरं, मोटरसायकल झाली की वाटतं मस्त अशी आल्टो गाडी असावं, आल्टो झाली की वाटतं स्विफ्ट असावं, स्विफ्ट झाली की वाटतं अशी ब्रेझा असावं, ब्रेझा झाली की वाटतं स्कॉर्पिओ असावं, स्कॉर्पिओ झाली की वाटतं इनोवा असावं, इनोवा झाली की वाटतं फॉर्च्युनर असावं, फॉर्च्युनर झाली की वाटतं रेंज रोवर असावं, रेंज रोवर झालं की वाटतं BMW असं, BMW झाल्या वाटतं मस्त असे फरारी असं, फरारी झाल्या वाटतं हेलिकॉप्टर असं, हेलिकॉप्टर झाल्या असं वाटतं विमान असं. आता विमान झाल्यावर का आबाळ खातो का काय? माणसाची आवड आहे महाराज, ही आवड इतकी भंगार आहे. सर्व सुखाची आहे अशा जन्म, हो अशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. काय माणसाची आवड आहे हो, मी मरूच नाही. ही माणसाची आवड सुद्धा कधी पूर्ण होत नाही, कधीच नाही हो. मरू कुणालाच वाटत नाही, पण मरण कुणाला चुकत नाही. अहो कबीर महाराजांची वाणी खूप गोड आहे. कबीर महाराज म्हटले, राजा ज्या नगरीहून आलायस ना, ज्या देशाहून आलाय ना, ज्या प्रांताहून आलाय ना, त्या नगरीला, त्या देशाला, त्या प्रांताला तुला एक ना एक दिवस जावा लागतो. काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना पड़ेगा रे. एखादी आई म्हणेल मुलगी माझी, बाप म्हणेल मुलगा माझा आहे. पण मनोहर गुरुजी काय वाणी कबीर महाराजांची. कबीर महाराज म्हटले, मा कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, पर ना मां का न बाप का ये तो जन्म देने का नाता है. एखादी बहीण म्हणेल भाऊ माझा आहे, भाऊ म्हणेल बहीण माझी. क्या बात आहे, भाऊ म्हणेल बहीण माझा आहे, बहीण म्हणेल भाऊ माझा आहे. पण काय कबीर महाराजांची वाणी गोड आहे. कबीर महाराज म्हटले, बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, पर ना बहन भाई की ना भाई बहन का ये तो रक्षाबंधन का नाता है. या कधी सासू म्हणेन जावाई माझा, सासरा म्हणेन जावाई माझा. पण काय कबीर महाराजांची वाणी. कबीर महाराज म्हटले, ससुरा कहे कहे जवाई मेरा है, पर ना ससुरे का पर ना सास का ये तो लड़की देने का नाता है. आणखीन सांगू का पुढं? हा नाही रे, yeah.
बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगे सोई रे मेल्या मागे रडतील सारे मेल्या मागे रडतील सारे ओ कुटतील धागे तोरे नाही रे नाही कुणाचे कोणे नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे नाही कुणाचे कोणे हे तर फार नंतरची गोष्ट आहे पण याच्या अगोदर विचार करा मराव लागणार आहे आपल्याला आणि काय हे भगवंतानी विचित्र बनवलंय महाराज या विश्वात या प्रपंचात या मृत्यूलोकात या संसारात तुमची माझी गोष्ट चिल्लर आहे इथं इंद्रबारी चंद्र छत्र धरी यमपानी वाहे घरी वायू सर्वदा पूजे ओसरी विदलेख करी दळन कांडन मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या फावे अरे आरसान दाविती जया पुढे तिची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे ते रावण घातले बांधवडे विघ्न न राहू शके जया पुढे तोची गणेश होऊनी बापुडे अरे गाडवाचे कळप गाडे चोहीकडे उडत असे त्याची जर आवड पूर्ण झाली नसल तर लय साधारण जीवन आहे राव आपलं रावणाची काय उंची त्याचं जीवन पूर्ण झालं नाही आवड पूर्ण झाली नाही आपण डोकंच लावू नका म्हणून हे माणसाची आवड सांगायला गेलो तर 2 तास पुरणार नाहीत चला बाजूला ठेवा माणसाची सुद्धा आवड साधूची बाजूला ठेवा माणसाची 2 तास सांगल महत्वाचे नाही आजच्या दिवशी ती बी बाजूला ठेवा विचारू आपण एकनाथ महाराजाला का हो नाथ महाराज साधूची आवड कळली हो माणसाची सुद्धा आवड कळली पण महाराज देवाची काही आवड माहीत नाही गड्या महाराज सांगा की काय आवडतंय देवाला त्याचं उत्तर दिलंय महाराजांनी पहिल्या चरणात आवडे देवासी आवडे देवा देवा
वाह कैलास महाराज धन्यवाद. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हटले काय आवडतं देवाला सांगू म्हणे आवडे देवासी तो ऐका प्रकार. त्या प्रकाराचं नाव ऐका नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला नामस्मरणाचा उच्चार नामस्मरण केलेलं फार आवडतो. देवाच्या जीवनातील आवडच एवढी त्याला बाकी काय लागत नाही. पैसा नाही धन नाही काही नाही काही नाही बंगला नाही गाडी नाही असलं काय आवडत नाही त्याला. तुम्ही केवढे येत आणि किती येत काय आवडत नाही देवाला. देवाला फक्त आवडतं नामस्मरण. तुमच्या अंतकरणातला भाव अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा दिनाचा देव सोयरा. अंतकरणातला भाव लागतो त्याला. हा भाव गावे की प्रशुद्ध शब्द फार महत्वाचा आहे शुद्ध करोनिया चित्त. गायचं देवाचं नाव शुद्ध करून गाव नाही तर डोक्यामध्ये मखळ्या तिसऱ्याचं देवाचं नाव नको नको नाही घेतलेलंच बरं त्याच्यापेक्षा. शुद्ध अंतकरणातून तो किती आवडतोय ना तुम्हाला ते महत्वाचं आहे. हो भावपाजी महाराज गिरधर लाल तो भाव का भूका. काय शब्द आहेत महाराज. हो भाव पाहिजे हो भाव काही नलगे एक भावाची कारण. जितक्या अंतकरणापासून जितक्या भावनेने तुम्ही त्याचं नामस्मरण करताय ना आवडीने भावे हरी नाम घेसी घेताल ना जितके आवडले. आणि त्याला जर आपण आवडलो ना महाराज त्याला जर आपण आवडलो ना आपल्या जीवनात किती बी संकट येऊ द्या पाठीमाग उभा राहण्याचं काम तोच करतो. मागे पुढे उभारा हे संभाळीत आलिया घाद निवाराया. तुमच्या माझ्या पाठीमाग डिक्लेअर उभा राहतो महाराज. तू चिंताच करू नका कोणत्या स्वरूपात राहील याची सुद्धा काळजी करू नका. संकट द्रौपदी मातेवरती आहे. घरातले परिवारातले सगळे पात्र जवळ आहेत पण हाक मारते देवाला. माहीत होतं तिला माझी भक्ती ओरिजिनल आहे माझ्या अंतकरणातला भाव ओरिजिनल आहे. मी जर याला हाक मारली ना माझ्या संकटात नक्की धावून येईल म्हणून देवानं साड्या पाठवल्या नाही वस्त्र हरण वस्त्र
कशी झाली मोरे वस्त्र कैसी झाली माऊली पाठवत नाही साड्या अहो स्वतः साडी होऊन येतोय फक्त काय करायला पाहिजे अंतकरणापासून त्याचं नामस्मरण करायला पाहिजे हे त्याच्या करताय देवे दिला देह पण लोक याचा वापर भजनासाठी नाही लोक याचा वापर करतात देवे दिला देह हा सदा नाम घोष करू हरी का म्हणतात म्हणले यांचे वडील कसे म्हणत असते बऱ्याच जणाला परिचय आहे पण काही काही जणाला नसेल तर सांगतो यांचे वडील फार मोठे गायक आहेत त्यांचं नाव आहे आदरणीय हरिकिशन महाराज देवकर गुरुजी आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत बाप तसा बेटा आणि एकाचडी एक महाराज खानच आहे त्यांच्या भागामध्ये फार सुंदर हो नामस्मरण पण कसं सदा या सदा शब्दाला फार महत्व आहे सदा नाम घोष सदा हरी कथा सदा भजन केलं पाहिजे आणि त्याच्याकरता देवे दिला देह हो औटात का मानव देह अल्लाने तुझ दिया औटात का मानव देह अल्लाने तुझ दिया हो खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाक जमान गमाया खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाक जमान गमाया कि भज मन नारायण कि भज मन नारायण कि भज मन नारायण कि भज मन नारायण औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया कशा करता हे भजनासाठी महाराज आता ऐका घोटाळा तुम्ही म्हणता महाराज आम्ही भजन करू सदा करू रात्रंदिवस करू 24 तास करू तुकाराम महाराजासारखं महाराज पण ओ महाराज आम्ही सतत भजन करू पण महाराज काय याचा फायदा काय आहे हो विश्वाच्या पाठीवर ऐका या जगातला एकही माणूस फायद्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकत नाही कुणी बी घ्या कुणी बी फायदा असेल तरच माणूस घराच्या बाहेर पाऊल टाकतो तो फायदा कोणता बी असू द्या आता मी इथं आलो कशासाठी मना पैशासाठी असं नाही हा सेवा आहे हा सेवाभाव सेवाभाव आजची कीर्तन सेवा आहे का नाही सेवा आहे चला हो वैद्यनाथाची पांडुरंगाची हनुमंतरायाची सेवा आहे महाराज ही बाबा भाऊची ज्ञानोबा तुकोबाची आणि भाग्य आहे आपलं सगळ्यांचं की ज्ञानोबा तुकोबाच्या या भजनामध्ये कीर्तनामध्ये आपल्याला जीवन हे आता समर्पित करायला भेटलंय असो फायदा असल्याशिवाय माणूस घराच्या बाहेर पाऊल टाकतच नाही
विचारले लोकांनी, महाराज रात्रंदिवस करू नामस्मरण, देवाला आवडते ते सुद्धा माहिती आहे, पण महाराज फायदा काय? सोपा फायदा सांगतो, जास्त अवघडा शिरायचंच नाही. तुम्ही जर नामस्मरण रोज करीत असताल ना, तर ऐका फायदा, कुठपर्यंत सकाळी आंघोळ केल्यानंतर देवाच्या मंदिरात जाता? रोजच चाललं आहे आपलं, रोजच झाली आंघोळ की देवाच्या मंदिरात जायचं, पाया पडायचं आणि बाहेर 24 तास लोकांचा काटा काढायचा. जमणार नाही महाराज जी, हे जमणार नाही. कुठपर्यंत देवाच्या मंदिरात जाता ऐका, नामस्मरणाचा फायदा ऐका. करत असताना नामस्मरण अंतकरणापासून तुमच्या भाव असल करत असताना फायदा घरी घेऊन जा तुम्ही, मंदिरात जाण्याची गरज पडणार नाही. एक ना एक दिवस नामस्मरणाच्या या तत्वावरती मंदिरातला देव तुमच्या घरी येईल, हा फायदा आहे. दुसरा फायदा काहीच नाही. तुम म्हणता महाराज हे बी कळवलं, मग उदाहरण, उदाहरण क्रमांक 1, कुणाच्या घरी आला? वारकरी संप्रदायाच्या मांडियाळीमध्ये शांतीब्रह्म संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे संत श्रेष्ठी एकनाथ महाराज. नुसती शांतीच नाही, नुसती शांतीच नाही बरं का, थोडं नुसती शांतीच नाही, नाथ महाराजांच्या घरी देव आलाय. तुम म्हणता कसा आहे का? नुसती शांतीच नव्हती नाथ महाराजाकडे, नाथ महाराजासारखे श्रीमंत संत सुद्धा नाही. सकल संत माझी राजा, राजा सकल संत माझी राजा. भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न संत, तसं नाथ महाराज सुद्धा सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. नाथ महाराज सुद्धा सकल संत, श्रीमंत संत. आता व्यवहारिक सांगतो किती श्रीमंत. तुम्ही जसं कीर्तनाला आलात का नाही, भजन ऐकायला कीर्तन ऐकायला तुम्ही जसं आलात का नाही, आज पूर्वीच्या काळात नाथ महाराजांच्या वाड्यावर लोक पोथी पुराण भागवत रामायण कीर्तन ऐकायला यायचे. मग येणाऱ्या प्रत्येक माणसाला नाथ महाराज, ऐका बरं, येणाऱ्या प्रत्येक माणसाला नाथ महाराज 1 किलो गुळाची ढेप आणि 2 किलो हरभऱ्याची डाळ जातानी द्यायची. बोलत चला कुणाला, हा हा. आता ही अपेक्षा तुम्ही माझ्याकडून करू नका. नाही तर कुणी आणला होता महाराज आणि गुळ वाटीत होता. मी नाथ महाराज नाही बरं का. बरं, नाथ महाराज आणखीन किती श्रीमंत. आणखीन व्यवहारिक सांगतो. एकदा नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये चोरी झाली, अतिशयोक्ती अलंकारामध्ये चोरी झाली. 24 चोरांना नाथ महाराजांच्या वाड्यावर जाऊन चोरी केली. चोरलं काय?
तर सोनं चोरलं, इतकं चोरलं उचलता न यावे एवढ्याले गाठोडी बांधली. कि जणानं 24 जणांना, व्यावहारिक चोरी सांगतोय, व्यावहारिक श्रीमंती, 24 जणांना उचलता न यावे एवढ्याले गाठोडी बांधली. प्रकार असा झाला, उचलाय ना म्हणून पहिल्याच्या डोक्यावर दुसऱ्यानं दिलं, दुसऱ्याच्या तिसऱ्यानी, तिसऱ्याच्या चौथ्यानी, चौथ्याच्या पाचव्यानी, पाचव्याच्या सहाव्याने, सहाव्याच्या सातव्यानी. वेळ नसल्यामुळं 23 जण निघून गेले. खाली किती राहिले? एक राहिला. भागवत महाराज 23 जण निघून गेले, खाली राहिला एक. अहो पाहता काय, त्या एक जणाला गाठोडं उचलून द्यायलाच कोण नाही ना. त्या एक जणाने बाकीच्या 23 ला हाक मारली, अरे तुम्ही गेले निघून, हे सोन्याचं गाठोडं मला कुणी उचलून द्यायचं? काय गंमत आहे, तेवढ्यात त्याचा आवाज ऐकला नाथ महाराजानं. हा नाथ महाराज घरामध्ये पूजा करीत होते. नाथ महाराज म्हणले, आवाज कुणाचा आहे? बाहेर आले, कडी उघडली, बघतात तर बापरे सोनं चोरायला लागले ते पोरं माझं. आणि राल एकच नंबर राहिला लास्टचा, त्याला म्हटलं, ए राजा, ऐ जाऊ दे त्या 23 जणांना, थांब, तुझं सोन्याचं गाठोडं मी उचलून देतो. जमतंय ना चौदा नाथऱ्यात? आहे का एखादा एखादा असा एकनाथ महाराज असला तर सांगा ना, ते येतो संध्याकाळी असला तर सांगा. हा, तरी नाथ महाराजाची व्यावहारिक श्रीमंती ओरिजिनल आहे का? कावडीने पाणी जागरी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी. कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळोनी करे वस्त्रे गंगा तिरी धुत असे नोये नोये. निळामने देव राभे त्यांचे घरी आणि दत्त चोपदारी करीत असे. उत्तर एकच आहे, उदाहरण संपलंय, उत्तर एकच आहे. देव नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या रूपानी चंदन उगाळून देतोय, वस्त्र धुतोय, चोपदारकी करतोय दत्ताच्या रूपामध्ये. उत्तर एकच आहे, नाथ महाराजांची भक्ती आणि नाथ महाराजांचं नामस्मरणच एवढं पॉवरफुल होतं, देवाकडं जायची गरजच पडली नाही. ऐका, विश्वाचा बाप नाथ महाराजांच्या घरी आहे, याचं कारण एकच आहे, दुसरं काही नाही. नामाचा उच्चार
पडली नाही, देवय ऐका, नाथ महाराजांच्या घरी येतोय आणि काम करतोय. कशाच्या तत्वावरती? नामाचा उच्चार रात्रंदिवस आपल्याच जवळ परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे, ते परभणीतच येते ना, गंगाखेड तालुका आहे, माहिती आहे सगळ्यांना. वा, आणि गंगाखेड तालुक्यामध्ये संतश्रेष्ठ जनाबाई महाराज होऊन गेल्या. काय जनाबाईचं जीवन आहे महाराज, जेवढं काय ऐकण्यात वाचण्यात आलंय तेवढा सांगण्याचा प्रयत्न करतो. जनाबाई महाराज दारामध्ये बसल्या होत्या, लहान असायच्या, फार लहान, दारात बसल्या होत्या आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचे वडील बसले होते. आता लहानपणी माणसाला देव साधू महाराज कीर्तनकार गायक वादक असलं काही माहीत नसतं, मोठं झाल्यानंतर समज येते. तसं लहान जनाबाई होती, तिला काही माहीत नव्हतं, दाराच्या समोरून दिंड्या चालल्या होत्या पंढरपूरला. आणि जनाबाई बापाला म्हणले, ओ बाबा हे लोक जे आपल्या दाराच्या समोरून चाललेत बाबा, हे लोक कोण आहे तो? बाप म्हणला, जने अगं हे वारकरी आहेत बाबा. वारकरी आहेत तर चालले कुठं? जने हे पंढरपूरला चाललेत ग बाबा. पंढरपूरला आहे काय हो? विचारते तर तुम्ही सुद्धा वारीला जाताय, एकादशीला दर महिन्याला, आषाढी कार्तिकीला जाताय, सांगा ना बाबा. विचारते तर हे वारकरी सुद्धा पंढरपूरला चाललेत. काय बाबा पंढरपूरला? बाप म्हणला, जने तुला जरी माहीत नसलं ना, ऐक. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, पंढरपूर पाठनी गा, महाराजा सार्वभौम. जने अग जगाचा बाप पंढरपूरला राहतो, विश्व ज्याच्या सत्तेत आहे ना तो राजा पंढरपूरला आहे ग जने. त्याच्यासारखा देव कुठे नाही, जो हा देवाचा ही देव बढिया, बरं देव दुसरा नाहीच जने, त्याच्यासारखा देवच नाही. जनाबाई म्हटली, बाबा काय त्याचं वर्णन केलं, पाहायला भेटल का बाबा? बाप म्हणला, पाहायला भेटल, पण वारकऱ्यांच्या सोबत जावं लागलं. आणि जने जरी वारकऱ्याच्या सोबत गेलोत ना, आषाढीची वेळ आहे, दिंड्या चालल्यात पंढरपूरला, तुला देव पाहायला भेटणार नाही, बघ काय करायचे. जनाबाई म्हटले, आज नाही भेटायचा, उद्या नाही भेटायचा, 10-15 वर्षांनी तर भेटणच ना. म्हणून बाबाला म्हणले, ओ बाबा जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, पण आपण या वारकऱ्यांच्या सोबत पंढरपूरला जाऊ. बाप म्हणला, जने इथंच सांगतो, वारकऱ्यांच्या सोबत पंढरपूरला जायचं आहे म्हणजे इथून 250-300 किलोमीटर पंढरपूर आहे. आणि जायचं म्हटल्यानंतर गाडी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, वारकऱ्यांच्या सोबत चालत जावं लागल. आणि नुसतं चालायचं नाही तर चालत असताना गात गात जागा, गात जागा, गात
प्रेमाने भजन करावं लागतं आणि प्रेमानं मागावं लागतो विठोबाला, असं जावं लागतं. वेळ कमी आहे जनाबाई म्हटले, चालेल बाबा काही अडचण नाही. जनाबाई आणि तिचे वडील दिंडीत सामील होतात, वेळ कमी असल्यामुळे दिंडी पंढरपुरात जाते. आणि पंढरपुरात गेले की गर्दी पाहिल्यानंतर बाप म्हणतो, जने देवाचं तर दर्शन होणार नाही पण नामदेव महाराजाचं तरी कीर्तन ऐकायला भेटेल. चल नामदेव महाराजाच्या कीर्तनाला. बाप पुरीला नामदेव महाराजांच्या कीर्तनाला नेतो. वेळ कमी असल्यामुळे पोरगी आणि बाप नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकतात आणि पुरीच्या मनामध्ये नामदेव महाराजाची भक्ती भरते. बाप रे काय नामदेव महाराजाचं अंतकरणापासून या देवावरती प्रेम आहे, हे देव नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचतोय, काय नामदेव महाराजाची भक्ती. मग अशी भक्ती तर आपण जर केली, असं नामस्मरण आपण जर केलं, देव जसा नामदेव महाराजाच्या कीर्तनात येतोय ना, नाचतोय ना, हा देव आपल्याकडे सुद्धा येईन गड्या. पण आपण भक्ती अशी केली पाहिजे. बाप म्हणलंय, पुरी आलो तर आज कीर्तनाला, आता उद्या यायला जमणार नाही, आता गावाकडे जावं लागेल. पोरगी म्हणली, बाबा गावाकडचा विषय घेऊ नका, आता गावाकडे तुम्ही जा, मी येणार नाही, मी पंढरपुरातच राहणार. बाप म्हणला, किती दिवस? तर पंढरीच्या पेटे मांडियले पालो, पंढरीच्या पेटे मांडियले पालो. बाबा आयुष्यभर राहणार बाबा या पंढरपुरात. बाप म्हणलं, मग जेने एक काम कर, रोज नामदेव महाराजाच्या कीर्तनाला ये, कीर्तन ऐकत जा, मी तुला 6 महिन्याने घ्यायला येतो. बाप परत निघून येतो, जनाबाई एकटी राहत असते वेळ कमी असल्यामुळे. जशी कीर्तनाला रोज जाते ना, दुसऱ्या दिवशी कीर्तनाला जाते, कीर्तन ऐकते, नामदेव महाराज जशी भक्ती करतात तसं ध्यानात ठेवते. या महाराजासारखी भक्ती आपल्याला सुद्धा करायची, लहान आहे ना, फार अंतकरणापासून आवडतं नामदेव महाराजाचं कीर्तन. नामदेव महाराजांचं सगळं जीवन ते लक्षात ठेवते पोरगी. आणि ऐका, लक्षात ठेवल्यानंतर रोज कीर्तनाला येते ना. एक दिवशी कीर्तनाला आली, ऐकलं कीर्तन, पोरगी रोजच कीर्तनाला येते, कुणाची असावी, फारच लहान आहे. म्हणून नामदेव महाराज हाक मारतात, ए पोरी इकडे. काय बाबा? अगं काय नाव आहे तुझं? बाबा माझं नाव जनाबाई आहे. कुठून आली ग? परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे बाबा, तिथून आले. कुणाच्या सोबत आली? वडिलांच्या सोबत आलते. कुठे तुझे वडील? 6 महिने झालं बाबा गावाकडे गेलेत, परत येतो म्हणलेत पण आणखीन आले नाहीत. अगं मग आई कुठे आहे? काय विचारता हो बाबा, आई कुठे? आमची माय लहानपणी मिली हो बाबा. मग जेने राहते कुठं? राहण्याला सुद्धा ठिकाण नाही बाबा, इकडे तिकडे राहते, कधी वाळवंटात, कधी तुमच्या कीर्तनात, कधी पायऱ्यावरती. झोपते कुठं? झोपायला सुद्धा काही नाही बाबा, पायऱ्यावरती झोपते. अगं खाते काय? बाबा खायला सुद्धा काय नाही हो, एकटी ना, सांगितलं तुम्हाला, देवाच्या गळ्यातले निर्मल्याचे तुळशीचे हार खाते. बापरे जने, इतका त्रास सहन करण्यापेक्षा एक काम कर ना, तू माझ्यासोबत चल ना. पोरगी म्हटली, बाबा तुमच्यासोबत यायला काहीच अडचण नाही, पण तुमच्या घरी म्हणे नामदेवाचे घरी 14 जणे स्मरते हरी. माझ्या घरी 14 माणसं आहेत जेने, चल. जनाबाई म्हटली, येते तुमच्या घरी, पण तुमच्या घरी आल्यानंतर फुकट खाणार आणि फुकट राहणार सुद्धा. सगळ्या लोकांना माझी विनंती, ज्या मायबापांनी तुम्हाला जन्म दिला आहे ना, त्या मायबापाच्या जीवनामध्ये, त्या प्रपंचामध्ये, त्या परिवारामध्ये राहत असताना फुकट कुणी खाऊ नका, नका खाऊ रे, खरंच खाऊ नका फुकट. आल्यानंतर काही ना काहीतरी काम करा, नाहीच काहीच करण्यात आलं तर सोपंही साधन नामस्मरण ते तरी करा, पण फुकट खाऊ नका. पोरगी म्हणली, फुकट खाणार नाही, काय करशील ग पुरी, काम कोणतं बी काम द्या बाबा. ऐका, वेळ नसल्यामुळं नामदेव महाराज घरी नेतात, जनाबाईकडे दळण दळण्याचं काम देतात. 14 जणांचं दळण आहे. ही जनाबाई 4 वाजता उठते, जाते जात्याच्या शेजारी, जात्याचा खुंडा हातामध्ये धरते आणि रोज म्हणत असते, सुंदर माझे जाते गे फिरते बहुती के, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला, सासू आणि सासरा दीर हा दिसरा, ओव्या गाऊ प्रतारा तू ये रे बा विठला, तू ये रे बा विठला. वेळच नाही तिला, जात्यावरती बसल्या बसल्या इतक्या अंतकरणापासून दळण दळता दळता नामस्मरण करते ती. इतक्या अंतकरणापासून पाहता काय, विठेवरचा पांडुरंग जनाबाईच्या समोर येऊन बसतोय आणि जनाबाईला दळून दळू लागतोय. नुसतं दळणच नाही,
ऐका, पूर्वीच्या काळात जनाबाई 4 वाजता उठायची ना, शब्द ऐका पूर्वीच्या काळात म्हणलं मी, हा तसं काय केव्हा उठत येत माणसं, केव्हा पाठ होती, दुपारी 12 पाठ आता, पण पूर्वीच्या काळात जनाबाई 4 वाजता उठायची, बघा ना, दळण दळता दळता स्वयंपाक करता करता जेऊ घालता घालता भांडे घासता घासता झोपायला वाजायचे संध्याकाळचे 12, उठायची 4 झोपायला 12, किती तास झोप राहिली 4 तास. म्हणून जुन्या काळात ज्या महिलांना काम जास्त आहे आणि झोप कमी, त्या महिलांच्या डोक्यात व्हायच्या वा, काय व्हायच्या वा, आणि ह्या जनाबाईच्या डोक्यात झाल्या, जनी डोईने गांजली, जनाबाई डोईने गांजली, डोक्यामध्ये वा झाल्या. जुन्या काळात वा असायच्या, आता कायच्या वा राहिल्यात महाराज, आता वा राहिल्या नाही, काय नाही काय नाही काय नाही. जुन्या काळात कमू असायच्या, शॅम्पू नसायचे, साबणा नाही, निरमे नाही, आता कसले बी शॅम्पू कसल्या साबणा, आणि भारी भारीतले निरमे, वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दूध से सफेदी निरमा से आई, रंगीन कपड़ा तो खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा. असे निरमे आले, इनके ह्याचं काय राहिलं, त्यामुळे वा सुद्धा राहिल्या नाही जनाबाईच्या डोक्यात. उग गमतीसाठी सांगितलं तुम्हाला, उग अभंग नाही काय ना, पण गमतीसाठी या असे ते वा ह्याच्यामुळे राहिले ना, ह्यासाठी सांगितलं, वा राहिले ना, जुन्या काळात वा असायच्या, जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या, काळजी पडली देवाला. आणि ऐका, विश्वाचा बाप तो भेटावा म्हणून जगाच्या पाठीवर लाखो साधू संत डोंगरावरती जाऊन तपश्चर्या करतात, तरी भेटत नाही, तरी भेटत नाही, मात्र तोच देव आता जनाबाईच्या डोक्यातील वा काढायला येतोय, जनाबाईला नाऊ घालायला येतोय, जनाबाईला वा त्रास करतायत म्हणून काळजी त्याला पडली, वीट त्यांनी सोडली, जनाबाई काढायला जनीला म्हणतोय, जेने बस नानी, मी नाव घालतो तुला, गरम पाणी देव करतोय. तुळशीचा वनी जना उकलत वे, प्रमाणाने कळस केलाय, तुळशीच्या वनी जना उखली तेवे. हो, आणि आता देव जनाबाईला स्वतः नाव घालतोय, माझ्या जनीला नाही कोणी नाव घाली चक्रपाणी. संपला वेळ आपला, नुसतं नावच नाही, नाव घालणं झाल्यावर जनीच्या डोक्यातल्या वा सुद्धा करतोय दत्रा. आणि वा असं चाटीत न घाल, चटकीने माईकला आवाज द्या, फुटू द्या, पैसे दे तुम्ही. असं ऐका, वा काढतोय देव जिनीच्या डोक्यातल्या. हे प्रमाण ह्याला का पाहणीत नाही मी, प्रमाण ऐका.
सिक्स हाणला पण स्टेडियमच्या बाहेर आहे आणि आम्हाला सुद्धा प्रमाण झाला आता हे रोजचं आहे का नाही. देवा हाताने बुचडा सोडी आणि वा मारी तसे तातडीने वा. आणि वा सुद्धा कसा मारतो देव ऐका. झाला वेळ आपला काढली ऊस जनेच्या डोक्यातली नखावाशी मांडली याला प्रमाण सांगणार आहे तुम्हाला मी. आणि असं चाटकीने मारायचं हा नखाला नख लागले की थांबा एक जण मारा एक उई ह्या एक एक उई अशी डोक्यातली काढली गड्या नखावर अशी मांडली देवानं वा तात्या काय प्रमाण दिले. आणि अशी ती बुचडा सोडून वा काढल्या सगळ्या फणीने त्या घेतली ऊ मांडली वेळ संपला आपला वरच्या नखानं डाव्या अंगठ्याच्या नखावरची ऊ दोन्ही नखाच्या मध्ये अशी क्या बात आहे. हो आता ऐका नखदंताची करोनी फणी नाव घाली चक्र पाणी हरी माझ्या जनीला काम करतोय. नुसती वेणीच नाही नुसती फणीच नाही नुसतं दळणच नाही झाड लोट करी जनी आणि केर भरी चक्र पाणी. नुसता केर भी नाही झाडलेल्या जागेवर रांगोळी काढायचं काम सुद्धा दिवस करतोय. एरी सखी मंगल गावरी मोहे काला तिखाल गावरी आज से उतरी है पी स्वारी लक्ष्मी दिवारो नजर उतारो. गुजराती भजन आहे पण सगळे काम करतोय ऐका. विश्वाचा बाप जर जनीच्या घरी येऊन तिचे सगळे काम करीत असेल तर याच्यासाठी जनाबाईने बाकी काही केलं नाही. नामाचा उच्चार रात्रं दिवस विठोबार मधली नाही शेवट ना. हा वेळ संपलेला आहे आपला. एवढं एक चरण घरी घेऊन जा. मंदिरात जाण्याची गरज नाही देव तुमच्या घरी येईल. पण देवाला घरी आणण्यासाठी पैसा फिसा असलं काही बाळगू नका. व्यवहारासाठी पैसा असू द्या मात्र देवासाठी नामाचा उच्चार रात्रंदिवस एवढं एक चरण घरी घेऊन जा. कीर्तन सफल होईल प्रवास सफल होईल सुंदर सप्ताह आपण करताय. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. एवढा छान परमार्थ आपण या भागामध्ये टिकवताय या सगळ्या मंडळींना वंदन करतो. विशेष करून आपल्या गावचे सगळे तरुण मंडळी इथं पोरंसुद्धा जमलेले आहेत. पोरांनी आलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मी अनेक कीर्तनामध्ये देशसेवा सांगत असतोय. देशसेवा केली पाहिजे. आईवडिलांची सेवा करा. गळ्यात पवित्र तुळशीच्या माळी घाला आणि असू द्या. ओ तुमचं कोणतंही क्षेत्र कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना मात्र साधू संतांना आणि देवाला विसरू नका. ओ हे लोक जे आहेत ना हे लोक देवाला विसरत नाही साधू संतांना विसरत नाहीत म्हणून देव यांना कधी विसरत नाही. नका विसरू देवाला. रोज सेवा करत राहा. पोरांनो तुमच्यासाठी तर नक्की सांगतोय. इन्साफ की डगर पे बच्चो दिखा उचल के ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हुकल के आपने होया पराए सबके लिए हो न्याए देखो कदम तुम्हारा हर गिजन डगमगाए रस्ते बड़े कठिन है चलना संभल संभल के. म्हणून तुम्ही माळा घाला आणि पवित्र परमार्थ करा. एवढंच सोबत येतं बाकी काही येत नाही. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या हनुमंतरायाच्या
पांडुरंगाच्या भगवान वैद्यनाथाच्या चरणी समर्पित करतो, सकल संतांच्या चरणी समर्पित करतो, आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. जे काही चांगलं असेल ना ते माझ्या गुरुवर्यांचं असेल, आणि जे काही चांगलं वाटणं असेल, जे चांगलं वांगलं असेल ते माझी मला देऊन टाका. मी तरी घरी नेऊन काय करू, घाटात गेल्यावर सोडून देतो, है का नाही. फक्त विनंती एकच आहे, परमार्थ चांगला करा, चांगलं जीवन जगा. ज्ञानेश्वर